नमस्कार, मी राही भिडे। देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे। महाराष्ट्राला सुद्धा चिंता करावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार चालू आहे। त्यातच एक दोन मृत्यू सुद्धा झालेले आहेत। आणि हे जर रुग्ण वाढत गेले तर अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे। आतापर्यंत जे रुग्ण ठिकठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांची संख्या 396 झालेली आहे, पण कदाचित ही संख्या वाढण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळेला हा अतिशय भीषण भयावह असा हा व्हायरस तो माणसाचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही, असं काहीतरी एक भीतीचं वातावरण सर्वांमध्ये पसरलेलं आहे। कारण जगभरामध्ये ज्या पद्धतीचे आकडे येत आहेत ते खरोखरच ह्या आजाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावं ह्याचा एक प्रकारचा इशाराच आहे। आपला देश तर इतका गजबजलेला आहे, अशा वेळेला आपण जास्त सतर्क राहून यावर काम करायला हवं। आणि खरोखर आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक आकडा जरी असला तरी अतिशय कार्यक्षमतेने, अतिशय सक्षमतेने आपलं इथलं सरकार, संपूर्ण शासकीय यंत्रणा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली संबंध शासकीय यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते आहे त्यांना खरोखर सलामच केला पाहिजे। आणि संबंध देशभर अशाच पद्धतीने काम केलं जातं, त्यामुळे आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या सगळ्या यंत्रणेप्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे, आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। त्यासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारचा दिवस हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपण कुठेही बाहेर जायचं नाही, जनता कर्फ्यू आपण पाळायचा, अशा याने त्यांनी सांगितलं होतं की धन्यवाद आपल्याला व्यक्त करायचं। तर त्यासाठी काय करायचं, तर सायंकाळी 5 सर्वांनी आपापल्या बाहेर घराबाहेर यायचं नाही, आपल्या आपल्या घरातून गॅलऱ्यांमध्ये येऊन टाळ्या आणि थाळ्या वाजवून आणि शंख वाजवून शंखनाद करून आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया, असं आवाहन करण्यात आलं होतं। त्या आवाहनाला देशभर प्रतिसाद मिळाला, ही अतिशय चांगली गोष्ट झाली। लोकांमध्ये खरं म्हणजे खूपच सतर्कता आल्याचं ते लक्षण होतं। पण मुंबईमध्ये पाहिलं, काही ठिकाणी ज्या पद्धतीने उन्माद दिसला तो खरोखर निषेधार्ह आहे। कारण संबंध सोसायटी एकत्र येऊन आणि संबंध इमारत खाली झाली, सगळेजण खाली आले आणि ज्या पद्धतीने ते घंटानाद करत होते, शंखनाद करत होते, ज्या पद्धतीने नाचत होते, ते जर पाहिलं तर हा काही गरब्याचा कार्यक्रम नाहीये। गरब्यासारखा ते लोक सगळे नाच करत होते, गाणी म्हणत होते, हे अतिशय निषेधार्ह असं आहे। ह्या व्हायरसची आणि ह्या COVID-19 या आजाराची तुम्ही अतिशय गांभीर्याने सर्वांनी दखल घेतली पाहिजे। कारण आपण जगभरातले जेव्हा आकडे पाहतो तेव्हा हे आकडे अतिशय भयावह असे आहेत। आणि आपला